नायलॉन मांझे के साथ पुलिस ने दो लोगों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी हबीब शेख, रफीक शेख और राजेश धुर्वे बताया जा रहा है। कार्रवाई शांतिनगर पुलिस ने रविवार को दही बाजार उड़ान पुल टी पॉइंट रोड पर की। दोनों आरोपियों से 2,18,400 रुपए की नायलॉन मांझा चक्रियां व मालवाहक वाहन सहित करीब 6,92,000 का माल जब्त किया है। फरार आरोपी कल्याणी व सोनू की तलाश पुलिस कर रही है। पुलिस के अनुसार रविवार दोपहर करीब 2:45 बजे गुप्त सूचना मिली कि दही बाजार उड़ान पुल टी पॉइंट रोड पर एक मालवाहक वाहन में नायलॉन मांझा है। पुलिस ने छापा मारकर वाहन MH31DS1796 को रोका। वाहन में बैठे आरोपी हबीब शेख और राजेश धुर्वे को पुलिस ने दबोच लिया। इस धरपकड़ में कल्याणी और सोनू नामक व्यक्ति चकमा देकर फरार हो गए। पुलिस ने हबीब और राजेश से 1,74,000 की मोनोकाइट कंपनी की 174 नग नायलॉन मांझा चक्रियां, हीरो प्लस कंपनी की 264 नग नायलॉन मांझा चक्रियां सहित करीब 2,18,400 रुपए का माल व मालवाहक वाहन जब्त किया। आज आमच्या तपासपत कला गुप्त बातमीदारापासून माहिती मिळाली होती की आपल्या हद्दीतून एक टाटा यस छोटा हत्ती ज्याच्यामध्ये लायलॉन मांझा आहे असं जाणार आहे। त्याचा नंबर मिळाला होता, त्यानुसार आपल्या तपास पथकाने सदर गाडी दहीबाजार पुलावरती पकडली होती। त्यावेळेस त्यातमध्ये एक तो ड्रायव्हर होता तो पळून गेला आणि दोघांना पकडलं। मग त्यांच्याकडे चौकशी केली, गाडीमध्ये काय आहे बघितलं असतं, त्यामध्ये ते लायलॉन मांझ्याच्या चक्रा आढळल्या। मग त्या पोलीस स्टेशन लावून ते सगळं चेक केलं असता त्याच्यामध्ये जवळजवळ 3,92,000 लायलॉन मांझा होता आणि तो जप्त करण्यात आला। 3,00,000 तो छोटा हत्ती आहे आणि त्याच्यामधले जे आरोपी आहेत ते एकाचं नाव हबीब शेख, रफीक शेख हा बंगाली पंजा तहसील हद्दीतला राहणारा असून दुसरासुद्धा राजेश दुर्वे नावाचा असून हा सुद्धा कालाकुवा भालदारपुरा तहसील हद्दीतला राहणारे आहेत। पण त्यांनी माहिती दिलेली आहे की सदरचा माल हा कल्याणीचा आहे आणि त्याच्या सांगण्यावरून ते इकडून कळमनाकडे जात होते। नाही तसं काय माहिती अजून नाही आहे, ह्यांच्यावर गुन्हे नाही आहेत। तेवढी त्यांना माहिती नाही, ते सांगितल्यानंतर तिथं थांबून देत होते। म्हणजे असं कोणाचं नाव नाही, तिथं तो स्वतः येऊन तिथं दे फक्त गाडी बोलून तिथं द्यायचा एक एक बॉक्स। नाही गोडाऊन तर नाही आहे हा, मोमिनपुरातून इकडं आलेला आहे, इकडं ह्याला चालला होता कळम। साधारणतः 538 चक्र आहेत, 3,92,000 मुद्देमाल आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।